फक्त तीन दिवसापर्यंत या दोन पदार्थाचे अशा पद्धतीनं सेवन करा कसल्याही प्रकारचा मूळव्याध असू द्या कायमस्वरूपी निघून जाणारच नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मूळव्याध म्हणजेच मुळावर उठणारी व्याधी म्हणजेच मूळव्याध वैद। मूळव्याधाचे वेगवेगळे प्रकार आहेत कसल्याही प्रकारचा मूळव्याध असू द्या आणि यासोबतच मित्रांनो तुम्हाला जी काही पथ्ये पाळायची आहेत ती जर पथ्ये तुम्ही नेहमी पाळली तर तुम्हाला आयुष्यभरात मुळव्यात होणार नाहीत तर ती पत्ते कोणती आहेत सुरुवातीला जाणून घेऊयात शौचाला गेल्यावर कुथू नये दररोज आठ ग्लास पाणी प्या फळे भाले पालेभाज्या यांचे आहारातील प्रमाण वाढवावे आंबट अति तिखट खारट अति मसालेदार पदार्थ खाऊ नये एका जागी जास्त वेळ बसू नये रात्री झोपताना पायाकडीची बाजू उंच करावी सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप टाकावे आणि पाच मिनटानंतर शौचास जावे तर शौचास व्यवस्थितपणे साफ होते तर या या नियमांचं पालन करा आणि मित्रांनो मी सांगितलेले जे दोन उपाय आहेत त्या दोन उपायापैकी एक उपाय तुम्ही करू शकता जर एकाने फरक नाही बसला तर दुसरा देखील तुम्ही करू शकता तर मित्रांनो या फळापासून कोणकोणत्या पद्धतीचे मी उपाय तयार केलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो यासाठी सर्वात महत्वाचा घटक लागणार आहे आपल्याला केळी पा केळी सहजपणे आपल्याला उपलब्ध होते केळी ही आपण जेवणानंतरच खावी आणि अर्ध्या तासानंतर कोणत्याही कोणत्याही घटकाचं सेवन करू नये आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला पाणी प्यायचं आहे ही केळी अनुष्यापोटी देखील खाऊ शकता तर मित्रांनो ही केळी घ्यायची आहे आणि या केळीचं मी या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे आहे आणि यासाठी आपल्याला दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे दही पा दही सर्वांच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतं दह्याचा वापर आपण देखील आहारामध्ये करत असतो साधारणतः आपल्याला एक कप भर दही या ठिकाणी घ्यायचं आहे आणि हे एक कप भर घेतलेलं दही आपल्याला व्यवस्थितपणे हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे करायचं आहे तर मित्रांनो हा जो उपाय आहे तुम्हाला हा दुपारीच करायचा आहे दिवसभरामध्येच करायचा आहे रात्री हा उपाय तुम्हाला करायचा नाही तर साधारणतः तीन दिवसापर्यंतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाहू शकता की तुम्ही तीन दिवसामध्येच तुमचा कोणत्याही प्रकारचा मूळ व्याध असू द्या तो कायमस्वरूपी निघून जाणार आहे आणि याच ठिकाणी मी दुसरा देखील उपाय तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक केळीच लागणार आहे पा केळी आपण घेतलेली आहे आणि दुसरा जो महत्वाचा घटक लागणार आहे मित्रांनो हा जो दिसत आहे हा आहे कापूर हा जो कापूर आहे मित्रांनो हा आहे भीमसेने कापूर पा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही स्फटिकासर का येतो ह्याचे गोल चौकनी वडीत रूपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापरापेक्षा ह्यात मेन नसते पा तर हा कापूर या ठिकाणी आपल्याला ला लागणार आहे साधारणतः जी एक बाजू असते तर अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थितपणे साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून घेतल्यानंतर मित्रांनो साधारणतः जो आपण भीमसेने कापूर वापरणार आहोत तो साधारणतः हरभऱ्याच्या दाण्या एवढा असला पाहिजे तो कापूर यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे अशा पद्धतीनं लावून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीनं ठेवल्यानंतर साधारणतः ही साल आपल्याला अशाच पद्धतीनं केळ्याला लावून ठेवायची आहे आणि साधारणतः अर्धा तास आपल्याला हे जे फळ आहे किंवा ही जी केळी आहे अशाच पद्धतीनं ठेवायची आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला या केळीचं सेवन करायचं आहे ही केळी देखील आपल्याला दुपारीच खायची आहे साधारणतः तीन दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे तीन दिवसामध्येच तुमचा कसलाही मूळव्याध असू द्या तो निघून जाणारच आहे तर मित्रांनो मी आशा करतो की व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद